आठवड्यातील अंतिम वार म्हणजे शनिवार। या शनिवारी अनेक लोक शनिदेवांची पूजा करतात। असं म्हणतात की शनिवारी शनिदेवांची पूजा केल्याने समस्त दुःखातून आणि समस्यातून आपल्याला मुक्ती मिळते। अनेक लोक शनिदेवांसोबतच या दिवशी भगवान भैरवनाथांची सुद्धा पूजा करतात। मित्रांनो, शनिवारवर शनि ग्रहाचा प्रचंड प्रभाव असतो आणि म्हणूनच या शनिवारी काही कार्य आपण चुकूनही करू नयेत। या उलट काही कार्य ही अत्यंत शुभ फलदायी असतात। अशी कार्य केल्याने शनिदेवांची कृपा बरसते आणि ज्या व्यक्तीवर शनिदेव प्रसन्न होतात त्या व्यक्तीला राजपदाची किंवा राजसुखाची प्राप्ती अवश्य होते। मित्रांनो, जाणून घेऊया की शनिवारच्या दिवशी आपण कोणती कार्य करावीत आणि कोणती कार्य करणं आपण कटाक्षाने टाळावं। हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी पूर्व, उत्तर आणि ईशान्य या तिन्ही दिशांना महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करू नये। या तीन दिशांना केलेला प्रवास आपलं काम असफल बनवतो, त्या कामात यश मिळत नाही। विशेष करून ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी पूर्व दिशेला दिशाशूल असतो आणि म्हणून जर एखादं महत्त्वाचं कार्य या पूर्व दिशेकडे असेल तर चुकूनही आपण या दिशेला प्रवास करू नये। जर प्रवास करणं अत्यावश्यक असेल, खूप जरूरी असेल, तर अशा वेळी थोडासा आल्याचा तुकडा आपल्या तोंडात टाकून आणि पाच पावले उलटे चालून, म्हणजे पाठीमागे पाच पावले चालून, त्यानंतर आपण या दिशांना प्रवास करू शकता। मित्रांनो, या दिवशी आपल्या घरातील मुलीला सासरी पाठवणं सुद्धा टाळावं। जर तुम्ही आपल्या मुलीला जिचं लग्न झालेलं आहे तिला जर सासरी पाठवणार असाल तर त्यासाठी शनिवारचा दिवस अशुभ मानला जातो। शनिवारच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी करणं सुद्धा टाळावं। मित्रांनो, या वस्तू जर आपण शनिवारच्या दिवशी खरेदी केल्या तर त्यामुळे अगदी कोणतंही कारण नसताना आपल्या कार्यामध्ये बाधा उत्पन्न होतात, अडचणी येतात आणि अनेक प्रकारची कष्ट, अनेक प्रकारची दुःख आणि वेदना आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना सहन कराव्या लागू शकतात। या वस्तूंमध्ये तेल, लाकूड, कोळसा, मीठ आणि लोखंडाची कोणतीही वस्तू या वस्तूंचा समावेश आहे। शनिवारच्या दिवशी या वस्तूंची खरेदी करणे टाळा। शनिवारच्या दिवशी ज्या लोकांच्या जीवनात शनीची साडेसाती चालू आहे, ढैया म्हणजे अडीचकी चालू आहे, अंतरदशा महादशा चालू आहे, अशा लोकांनी केस कापणे, नखे कापणे या गोष्टी वर्ज कराव्या, या गोष्टी करू नयेत। या दिवशी जसं मी सांगितलं की मिठाची खरेदी करू नये। हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि विशेष करून ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी मीठ खरेदी केल्याने आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर चढतो। अगदी या न त्या कारणास्तव कर्ज काढावं लागतं आणि हे काढलेलं कर्ज फिटता फिटत नाही, कर्जाचा डोंगर चढतो आणि माणूस या कर्जाखाली दबला जातो आणि म्हणून चुकूनही आपण शनिवारी मीठ खरेदीपासून लांब राहावं। या दिवशी पेन असेल, कागद असेल किंवा अगदी झाडूची खरेदी सुद्धा टाळावी। असं म्हणतात की या दिवशी या वस्तूंची खरेदी केल्याने अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात, घरात पैसा टिकत नाही। मात्र जर आपण विशेष तिथींना, मग अमावस्या असेल, पौर्णिमा असेल किंवा एखादी विशेष तिथी आहे, किंवा आपण एखादा विशेष उपाय करण्यासाठी, टोटका करण्यासाठी जर झाडू खरेदी करणार असाल तर तो शनिवारच्या दिवशी आपण अवश्य खरेदी करू शकता। मित्रांनो, शनिवारच्या दिवशी जर तुमच्या जीवनामध्ये शनीची साडेसाती आहे, शनीचा त्रास आहे, वारंवार संकट येतात, तर दुधाचं आणि दह्याचं सेवन करणं आपण टाळावं आणि जर दूध प्यायचंच असेल तर त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा गूळ टाकून हे दूध आपण सेवन केल्यास आपले जे शनिदोष लागणार असतात त्यापासून आपला बचाव होतो। या दिवशी वांगं असेल किंवा कैरीचं लोणचं असेल, लाल मिर्च म्हणजे या ज्या वस्तू आहेत, हे पाहिजे, या सर्व वस्तू शनिदेवांशी संबंधित वस्तू आहेत आणि म्हणून या वस्तू खाणं आपण या दिवशी कटाक्षाने टाळावं, या वस्तूंपासून लांब राहावं। या दिवशी खरं तर असत्य वचन आपण बोलू नये। मित्रांनो, जे शनिदेव आहेत ते तुमच्या प्रत्येक चांगल्या कार्याचं, जे जे तुम्ही पुण्यकर्म कराल त्याचं फळ अवश्य देतात। मात्र सोबतच ज्या ज्या चुका अगदी कळत नकळत जरी तुमच्या हातून काही चुका घडल्या तर त्याची शिक्षा करण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत आणि म्हणून या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी आपण असत्य बोलू नये, खोटं बोलू नये। मित्रांनो, या दिवशी विशेष करून जे गरीब लोक आहेत, जे मेहनती मजूर असतात, जे अंध आणि अपंग आहेत, ज्या असहाय्य महिला आहेत, अशापैकी कुणाचाही अपमान करू नका।
अशी मान्यता आहे की या व्यक्तींचा अपमान केल्याने शनीच्या साडेसातीमध्ये वृद्धी होते, शनी दोष मोठ्या प्रमाणात वाढतात आणि मग आपल्या प्रत्येक कार्यामध्ये या ना त्या प्रकारे बाधा उत्पन्न होतात आणि आपलं जीवन हे आपल्याला नकोसं वाटू लागतं। मित्रांनो, ज्यांच्या पाठीमागे शनीची साडेसाती आहे अशा लोकांना आपण विचारून घ्या की शनीचा दोष, शनीचा प्रकोप हा किती मोठा असतो। एका मागोमाग एक संकट आणि दुःख आपल्या जीवनामध्ये येऊ लागतात। मित्रांनो, शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी आजच्या दिवशी आपल्या भोजनामध्ये आपण तेलाचा त्याग करा, तेलाचा वापर करू नका। ज्या प्रकारे आपण गुरुवारी क्षमा प्रार्थना करतो आपल्या चुकांबद्दल, अगदी त्याच प्रकारे आपण शनिवारच्या दिवशी शनिदेवांपुढे नतमस्तक होऊन आपल्या चुकांची माफी अवश्य मागा, क्षमा प्रार्थना अवश्य करा। अनेक लोक एक चूक करतात की जे तेल असतं हे तेल शनिदेवांच्या प्रतिमेला वाहतात। मित्रांनो, शनी मंदिरात गेल्यानंतर जी शिळा म्हणजे जो दगड असतो त्या दगडावरती आपण हे तेल वाहायचं असतं आणि जो दिवा प्रज्वलित करायचा आहे तो दिवा सुद्धा आपण या जी शिळा असते शनी शिळा त्या शनी शिळेसमोर त्या शनीच्या दगडासमोरच आपण हा दिवा प्रज्वलित करावा। या दिवशी जर तुम्ही नैऋत्य पश्चिम किंवा दक्षिण दिशेला प्रवास करणार असाल तर तो अति उत्तम असतो, शुभ असतो, या दिशेला केलेला प्रवास हा यशस्वी ठरतो। नैऋत्य पश्चिम आणि दक्षिण दिशा, ज्यांना नैऋत्य दिशा म्हणजे काही माहीत नाही अशा लोकांसाठी सांगतो, नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण आणि पश्चिम यांच्या मधली दिशा, दक्षिण आणि पश्चिम यांच्या मधली दिशा म्हणजे नैऋत्य दिशा। या दिशेने केलेला प्रवास उत्तम मानला जातो। या दिवशी आपण आपल्या भारी म्हणजे आपल्या कपाळाला विभूती भस्म किंवा लाल चंदन लावू शकता, त्याने सुद्धा शनिदेवांची कृपा प्राप्त होते। मित्रांनो, या दिवशी जर तुम्ही नवीन बांधकामास प्रारंभ करणार असाल, एखाद्या घराचं बांधकाम सुरू करणार असाल, कोणत्याही प्रकारचं टेक्नॉलॉजीशी संबंधित म्हणजे तंत्रज्ञानाशी संबंधित काम सुरू करणार असाल, किंवा ज्याला आपण शल्यक्रिया असं म्हणतो, किंवा कोणत्याही प्रकारचं एक असं कार्य की ज्याच्यामध्ये काहीतरी शोध, नवनवीन शोध लावले जातात, तर अशा कामांसाठी हा दिवस अतिउत्तम मानला जातो। शनिवारच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी शनिदेवांच्या मंदिरात जाऊन तेल नक्की अर्पण करावं। जर अशा प्रकारे तुमच्या जवळपास शनिदेवांचं मंदिर नसेल तर आपण कोणत्याही गोरगरिबास हे तेल दान करू शकता। तेलाची खरेदी करायची नाहीये, मात्र तेल आपण दान करू शकता, शनिदेवांची कृपा बरसते। आणि जर तेही करणं शक्य नसेल तर आपण शनिवारच्या दिवशी जवळपासच्या पिंपळाच्या झाडाखाली सायंकाळी सूर्य मावळ्यानंतर एक तांब्याभर जल त्या ठिकाणी अर्पण करा आणि सोबतच एक तिळाच्या तेलाचा दिवा तिथे लावा। मित्रांनो, 11 शनिवार हा उपाय केल्यास शनिदेवांची कृपा बरसते, शनीच्या साडेसातीपासून बऱ्यापैकी राहत मिळते। या दिवशी अनेक जण भैरव महाराजांची सुद्धा उपासना करतात, आपणही करू शकता। शनिवारच्या दिवशी भैरव महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या आपण अर्पण कराव्या, भैरव महाराजांच्या कृपेने जीवनातील बाधा कमी होतात। मित्रांनो, या दिवशी करावयाचा अजून एक छोटासा उपाय म्हणजे आपण जे कावळे असतात या कावळ्यांना भात असेल किंवा भाकरी चपाती असेल दाणे असतील काही ना काहीतरी अवश्य टाकावं। शनिवारच्या दिवशी कावळ्यांना या सर्व गोष्टी खाऊ घातल्याने पितृदोष बऱ्याच अंशी कमी होतात। पितृ म्हणजे आपल्या घरातील अशा व्यक्ती ज्यांचा मृत्यू झालेला आहे, असे लोक या कावळ्याच्या निमित्ताने आपल्या घराच्या अवतीभोवती असतात आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी हा छोटासा उपाय आपण करू शकता। मित्रांनो, जे सफाई कर्मचारी असतात, जे स्वच्छता कर्मी असतात, तर अशा सफाई करणाऱ्या लोकांना किंवा जे अंध अपंग असतात अशा लोकांशी जर आपण चांगला व्यवहार करायचा आहेच, मात्र आपण त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दान या शनिवारी अवश्य करा। आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी काळ्या रंगाचे बूट या दिवशी दान करा या लोकांना, खूप चांगले रिझल्ट, खूप चांगले शुभ परिणाम आपल्याला नक्की दिसून येतील। जर तुम्ही वारंवार आजारी असता, सातत्याने घरात आजारपण आहे, किंवा या ना त्या कारणास्तव मानसिक टेन्शनमध्ये असता, सतत तुमच्यावरती काही ना काही संकट येतात, मित्रांनो, अशावेळी शनिवारच्या दिवशी एक छोटासा उपाय आपण करायचा आहे। एका कोणत्याही पात्रामध्ये, शक्यतो जे कांस्य या धातूपासून जे पात्र बनतं, जे शिशाचं पात्र असतं, असं पात्र घ्या, नसेल तर कोणतीही वाटी घ्या, त्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल आपण टाकायचं आहे, त्यामध्ये 1 रुपयाचा सिक्का टाकायचा आणि त्यानंतर त्यामध्ये स्वतःची परछाई म्हणजे स्वतःची सावली आपण पहा, स्वतःचं प्रतिबिंब पहा। मित्रांनो, ही क्रिया आपण जर रात्री केली तर अतिउत्तम आहे। आणि त्यानंतर जे तेल मागायला लोक आपल्याकडे येतात तर त्या तेल मागणाऱ्यांना आपण हे तेल दान करावं, त्या पात्रासहित आणि त्या 1 रुपयासहित। जर हे शक्य नसेल तर शनी मंदिरात जाऊन आपण त्या कटोरीसहित त्या पात्रासहित ते तेल त्या ठिकाणी ठेवून येऊ शकता। कमीत कमी 5 शनिवार जर आपण हा उपाय केला तर शनिपीडा शांत होते, शनिदेवांची कृपा सुरू होते। या दिवशी कोणत्याही प्रकारे व्यसन करणं, मांसाहार करणं हे आपण अवश्य टाळा। जर तुमच्या जीवनात शनीची साडेसाती आहे तर या नियमांचं पालन आपल्याकडून होणं फार महत्त्वाचं आहे।
मित्रांनो, शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारच्या दिवशी हे छोटे छोटे नियम अवश्य पाळा. धन्यवाद. ओम नमो नारायणा.